नमस्कार ओजस्वी किचन मराठीमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी। तर मी इथे एक पाव गिलके घेतले आहे, ते धुवून घेतले आहे, त्याची आपण आता काप करून घेऊ। तर मी इथे गिलके कापून घेतले आहे, हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक कापले आहे। फोडणीसाठी लसूण घेतला आहे आणि मिरची घेतली आहे। मी इथे कढईत ठेवून तेल तापवायला ठेवलं आहे। आपलं तेल आता गरम झालं आहे। मोहरी घालू, जिरं, लसूण, लसूण थोडं होऊ देऊ, आता मिरच्या घालू। मिरची झाली आपली, त्याचा अर्धा चम्मच हळद घालते, एक चम्मच धनेपूड घालते आणि थोडा मसाला घालते, एकदम चिमटभर। आता आपण गिलके सोडून द्या। आपण आता हे हलवून घेऊ। आता आपण यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊ आणि मग मीठ घालू। बघूया आपण आपलं गिलकं शिजलंय का। आपलं गिलकं आता अर्धवट शिजलं आहे, त्यात आपण मीठ घालू। जर सुरुवातीला मीठ घातलं ना भाजीमध्ये तर भाजी शिजत नाही, म्हणून आपण आता मीठ घालू। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला, मी इथे 1.5 चमचा घालते। आता हलवून घेऊ। आता आपण भाजीवर झाकण ठेवायचं नाही, कारण झाकण ठेवलं तर जास्त पाणी सुटेल। पाहू शकता तुम्ही आपली गिलक्याची भाजी शिजली आहे। त्यावर आपण आता थोडी कोथिंबीर घालू। गिलक्याची भाजी तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकतात। भाकरी तर एकदम उत्तम आहे आणि पौष्टिक आहे। तर आपण आता गॅस बंद करून घेऊ, आपली भाजी शिजली आहे। आपली गिलक्याची भाजी आता रेडी झाली आहे। या भाजीला काहीच वेळ लागलेला नाही आहे, 20 मिनटं लागलेले आहे आणि एकदम झटपट तयार होणारी ही भाजी आहे आणि काहीच साहित्य लागत नाही त्याला जास्त। आपण एकदम सोप्या पद्धतीने करून घेतली आहे ही भाजी। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।